नमस्कार, मी मंदार जाधव, म्हणजेच तुम्हा सर्वांचा आवडता जयदीप. खूप खुश आहे मी त्यासाठी आणि आय एम व्हेरी हॅपी की तोसुद्धा आता स्टार प्रवाह परिवार, आमचं जे कुटुंब आहे त्या कुटुंबाचा पार्ट आहे आणि तो स्टार प्रवाहाची मालिका करतो आहे आणि त्यात रंग माझा वेगळा ही खूप पॉप्युलर मालिका, ख्या महाराष्ट्रातून जगभरातून त्या मालिकेला प्रेम मिळतं आहे, सर्व कलाकारांना प्रेम मिळतं आहे, त्या मालिकेचा तो आता पार्ट होतो आहे. सो आय एम व्हेरी हॅपी. आणि जेव्हा आम्हाला कळलं की अरे वा ही मालिका तो करतो आहे, आम्ही घरातले सगळेच म्हणजे आई बाबा मी मृतिका आम्ही सगळेच खुश होतो त्याच्यासाठी. आणि एवढ्या मोठ्या शोमध्ये एंट्री घेतो आहे तर त्याचबरोबर एक रिस्पॉन्सिबिलिटी पण असते चांगलं काम करण्याची. आणि तो नवीन नाही आहे, ॲज अन ॲक्टर त्याने गेली 15-16 वर्ष तो हिंदी मालिकांमध्ये काम करतो आहे, बऱ्याच हिंदी सिनेमांमध्ये सुद्धा तो झळकला आहे, पण कधीच मराठी मालिका किंवा मराठी टेलिव्हिजन त्याने केलं नव्हतं. सो ही पहिली वेळ आहे त्याची मराठीत काम करण्याची. सो मी एवढंच म्हणेन प्रेक्षकांना की जसं प्रेम तुम्ही जयदीपवर आणि मंदार जाधववर करताय तसंच प्रेम तुम्ही मेघनला सुद्धा द्या. पुढचा प्रश्न होता जेव्हा मेघनकडून तुला कळलं की तो स्टार प्रवाहची सिरियल करते, तुझी पहिली रिएक्शन काय होती? मी सांगितलं ना, मला खूप आनंद झाला होता आणि मी एक्सायटेड होतो की कधी एकदा तो त्या ना मालिकेत येतो आहे, कधी एकदा त्याचा प्रोमो येतो आहे. आणि प्रोमो आला, तुम्हा सगळ्यांनाच खूप आवडला आणि मला पर्सनली खूप आवडला प्रोमो. बाईकवर वगैरे एंट्री आणि अगदी हिरोसारखी एंट्री झाली त्याची, शूटसुद्धा कमाल केलं आहे. आणि ऑफकोर्स आपले स्टार प्रवाहाची कुठलीही मालिका बघा, त्याचे प्रोमो कमाल असतात. मालिका तर आहेतच कमाल, प्रत्येक मालिका ही आपल्या आपल्या टाईम स्लॉटवर नंबर वन आहे. तर त्यामुळे मी खूप खुश आहे की तो स्टार प्रवाहाचा पार्ट आहे आणि स्टार प्रवाहावर झळकणार आहे. मी जयदीपला बघतो तो स्टंट वगैरे करत असतो. हां, मेघन करतो का, म्हणजे त्याच्याबद्दल काय सांगेल की तोही स्टंट वगैरे करत असतो आता बाईकवरती वगैरे जातो, त्याबद्दल काय सांगतो स्टंटबद्दल? मेघनकडून सुद्धा हेच एक्सपेक्ट करा तुम्ही, जसं जयदीपला तुम्ही बघता इथून जयदीप उड्या मारत असतो, बरेच स्टंट आणि फाईट सिक्वेन्स मी केलेले आहेत सुख म्हणजे नक्की काय असतं मध्ये. सो मेघनने सुद्धा बरेच हिस्टॉरिकल शोज केले आहेत, मायथॉलॉजिकल शोज केले आहेत. यापूर्वी मेघन जय श्री कृष्णामध्ये कृष्णाची भूमिका त्याने पार पाडली आहे. हिंदी मालिका होती सूर्यपुत्र कर्ण, त्यात त्याने अभिमन्यूची भूमिका केली आहे. तर घोडेस्वारी, स्वॉर्ड फायटिंग आणि हार्नेसवर जे की केबल स्टंट असतात ते सगळे त्याने केलेले आहेत, त्यामुळे त्याच्यासाठी काही नवीन नाही आहे. फक्त नवीन एवढंच आहे की तो हे सगळं आता मराठीत करणार आहे. सो मी हेच म्हणेन की म्हणजे जसं प्रेम तुम्ही माझ्यावर करताय ना तेवढंच प्रेम तुम्ही त्यालासुद्धा करा. पाच बेस्ट क्वालिटी. आता मेघन खूप फोकस्ड आहे, हार्डवर्किंग आहे आणि माणूस म्हणून, मुलगा म्हणून खूप चांगला आहे. आणि जसं तुम्ही बघता ना की जयदीप एक आयडियल मुलगा आहे, तसंच मेघनसुद्धा आहे. माझा भाऊ आहे म्हणून नाही म्हणत मी हे, पण खरोखर जेव्हा तुम्ही त्याला भेटाल तेव्हा, जेव्हा तुम्ही त्याच्याबद्दल जास्त जाणून घ्याल तेव्हा तुम्हाला ते कळेल. आणि तो ऑलवेज स्माईल करत असतो, इनफॅक्ट छान स्माईल करणं हे मी त्याच्याकडून शिकलो आहे की मेघन काही झालं, कुठलंही कितीही प्रेशर असलं तरीसुद्धा तो स्माईल करत असतो. तर त्याची ही क्वालिटी एक खूप छान आहे. आणि दुसरं म्हणजे ॲज अन ॲक्टर तो कमाल आहे, म्हणजे मी म्हणेन तो खूप लहान वयात त्याने सुरुवात केली ॲक्टिंगला, पण खूप मॅच्युरिटी आहे त्याच्या ॲक्टिंगमध्ये आणि तीच मॅच्युरिटी तो या आर्यनच्या भूमिकेतसुद्धा दाखवेलच. तर खूप छान छान क्वालिटीज आहेत, अजून काय म्हणू, माझाच भाऊ आहे तो. बाकी तुम्ही त्याला विचारा की माझ्या कुठल्या क्वालिटीज त्याला आवडतात, मला आवडेल जाणून घ्यायला. आमच्यात भांडणं नाही व्हायची. हां, ऑफकोर्स लहान असताना आम्ही WWF रेसलिंग वगैरे खेळायचो एकमेकांसोबत आणि एकमेकांना बेडवर आपटायचो वगैरे, पण हळूहळू मोठे झालो आणि आम्ही चांगले मित्र झालो. भांडणं अजिबात नाही, मला आठवत सुद्धा नाही आम्ही कधी भांडलो असू, पण हां डिफरन्सेस असतातच, ओपिनियन वेगवेगळे असू शकतात, पण अशी भांडणं वगैरे नाही, आम्ही खूप चांगले मित्र आहोत.
ते मेघनला कुठल्याही सल्ल्याची गरज नाही आहे, तो एवढा एक्सपिरियन्स आहे त्याच्याकडे. आणि इनफॅक्ट मी जेव्हापासून ॲक्टिंग सुरू केली आहे त्याआधी त्याने सिनेमे करून झाले आहेत, तर त्याआधी त्याने एक मराठी सिनेमा केला होता सलाम द सॅल्यूट. सो ॲज अ चाइल्ड ॲक्टर तो काम करत आला आहे. आणि माझी सुरुवात इनफॅक्ट ॲक्टिंग या क्षेत्रात खूप लेट झाली, त्याने माझ्या आधी सुरू केलेला, तर तो तसं बघितलं तर सिनियर आहे मला या क्षेत्रात. तर कुठल्याही सल्ल्याची त्याला माझ्याकडून गरज नाही आहे, ही नोज हिज जॉब, तो नक्कीच खूप छान काम करेल. सो 20 तारखेपासून मेघनची एंट्री होणार आहे रंग माझा वेगळा या मालिकेत. मी एवढंच फक्त तुम्हा सगळ्यांना म्हणेन की जसं प्रेम तुम्ही मला करताय, माझ्यावर करताय, जयदीपवर करताय, तसंच प्रेम मेघनला सुद्धा द्या. आणि तुम्हाला त्याचं काम नक्कीच आवडेल, खूप छान कॅरेक्टर आहे. आणि तिथे माझे बरेच मित्रसुद्धा आहेत, आय थिंक हर्षदा मॅम आहेत, आशू आहे, रेश्मा आहे, अनघा आहे, तर आय एम व्हेरी हॅपी की तो या सगळ्यांसोबत काम करणार आहे आता. आणि स्टार प्रभा कुटुंबाचा तो पार्ट आहे, सो प्लीज त्याच्यावर असंच प्रेम करा. आणि रंग माझा वेगळा आणि सुख म्हणजे नक्की काय असतं, दोन्ही मालिका बघत राहा.